मांगे मैं पूरी करता हूँ। मेरी एक ही तो मांग रहती है कि सब्सक्राइब कर दो चैनल को। तो जिसने भी चैनल को सब्सक्राइब किया है उसको जय हिंद, जय भारत और दिल से सैल्यूट, इस तरीके का सैल्यूट। जिन्होंने सब्सक्राइब कर रखा है, जिन्होंने नहीं किया है कर दो यार। ओके तुम्हारा तर आजचा डेमो व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा भाऊ। आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनल जे नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तर भाऊ असेच नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती खतरनाक प्रकारे बघायला मिळणार आहे दररोज। तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर तुमच्या एका सबस्क्राइबने मला खूप मोटिवेशन मिळतं भाऊ, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर भाऊ चला तर आपण एडिटिंगला सुरू करूया। तर तुम्हाला अशा पद्धतीचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशनची गरज असणार आहे। ते अलाइट मोशन तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन देऊन भेटून जाईल भावानो। आपल्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन दी भेटेल, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आपल्या लाईट मोशनची डाउनलोड लिंक तुम्ही तिथून घेऊ शकता भावानो। डाउनलोड करून अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर आपल्याला बिटमार प्रोजेक्टमध्ये टच करायचा। इथे बघू शकता प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला बिटमार प्रोजेक्ट आणि शेकीपेट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन देऊन वेबसाईटची लिंक भेटेल भावानो। त्या वेबसाईटच्या लिंकमध्ये तुम्हाला सेक्युपेड आणि जे ते लागणारे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती प्रोव्हाइड करून दिले आहे। तर तुम्हाला आपला जस्ट काय करायचं नाही भावानो, बिटमार प्रोजेक्ट अशा पद्धतीने ओपन करून घ्यायची। बघू शकता ओपन केल्यानंतर काय अशा पद्धतीचं तुम्हाला इंटरफेस दिसणार आपल्या बिटमार्कचा। तर पहिल्यात अधिकार आपल्याला प्लस आयकन जायचं आणि मीडियामध्ये जायचं आणि आपल्याला इथून एक इमेजेस घ्यायचा भावानो। तुम्ही तुमच्या स्वतःचा इमेज पण घेऊ शकता आणि अशा पद्धतीने व्हिडिओच्या शेवटपर्यंत लांबून घ्यायचं। तर आपला इथे कट झालेला आहे, तर आपण इथे अशा पद्धतीने लांबून घेतलेलं आहे। तर लांबून झाल्यानंतर भावानो तुम्हाला इथपर्यंत जायचं, तिथपर्यंत मी तुम्हाला सांगतो भावानो 4.24 बिटपर्यंत जायचं आणि त्या फोटोवरती टच करून मदतल्या ऑप्शनमध्ये जाऊन याचे दोन पार्ट करून घ्यायचे। बघू शकता भावानो आपण ते पार्ट करून घेतले। तर पार्ट करून झाल्यानंतर आपला प्लस आयकन जायचं आणि मीडियामध्ये जाऊन आपल्याला पहिल्यांदा इथून बॅक साईड पिन जे ते आपल्याला ॲड करून घ्यायची। तर मी ते अशा पद्धतीने आपले बॅक साईड पिन जे अशा पद्धतीने लांबून घेतो भावना। ॲड केल्यानंतर डबल प्लस आयकन आणि मीडियामध्ये जाऊन इथून पण आपली बॉर्डर पेनची ॲड करून घेतो। तर ॲड करून झाल्यानंतर प्लस आयकन आणि मीडियामध्ये जाऊन भावानो तुम्हाला इथून एक आपले जे इथे टेक्स्ट पेन जे असणार आहे भावानो तुम्हाला टेक्स्ट पेन जे इथून लावून घ्यायची। तर मी तुम्हाला खतरनाक प्रकारे अशा पद्धतीने ऑल मटेरियलमध्ये बनवून दिलेले। तर अशा पद्धतीने तुम्ही इथे सेट करून घ्यायचं भावानो व्हिडिओच्या आपल्या हिशोबाने जे ते तुम्हाला जसे हवे तसे अशा पद्धतीने ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला सिम्पली आता बॅक यायचं। बॅकल्यानंतर आपल्या शेकीबर्ड प्रोजेक्टमध्ये यायचं भावनो। शेकीबर्ड प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर पहिला इफेक्ट तुम्हाला अशा पद्धतीचा दिसत असेल भावनो। पहिल्या इफेक्टवरती टच करायचं, इफेक्टमध्ये थ्री डॉट जाऊन सिम्पली कॉपी पेट आपल्याला करून आपल्याला बॅक यायचं आपल्या मेन बिटमार्क प्रोजेक्टमध्ये। तर मेन बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर त्या पहिल्या फोटोवरती टच करायचं आणि पेस्ट करून द्यायचं। पेस्ट करून झाल्यानंतर भावनो बॅक यायचं। बॅक आल्यानंतर आपल्या शेकीबर्ड प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला लास्टचा इफेक्ट दिसत आहे फोटोचा, त्या फोटोवरती टच करायचं आपल्याला आणि थ्री डॉट जाऊन कॉपी पेट करून आपल्याला सिम्पली बॅक यायचं आपल्या मेन बिटमार प्रोजेक्टमध्ये। याच भावानो मेन बिटमार प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आपला जे दुसरा मोठावाला इमेजेस असणं त्या फोटोवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं। तर बघू शकता भावानो याचा जे ते आपला ब्लिंक इफेक्ट जे आहे ते काढून टाकायचा। तर मी तुम्हाला ब्लिंक इफेक्ट दिलेला आहे तो काढून टाका बघा। तर इथपर्यंत झाल्यानंतर भावानो सिम्पली तुम्हाला बॅक यायचं। बॅकला आपल्या शेकीबर्ड प्रोजेक्टमध्ये यायचं। शेकीबर्ड प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला वरती एक छोटीशी लेअर दिसायचं, त्या लेअरवरती टच करायचं आणि इथे आपल्या बाणाच्या समोर एक कॉपीचं ऑप्शन आहे, त्या कॉपी लेअरवरती टच करायचं आणि कॉपी लेअर करून आपल्याला मेन बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं भावानो। मेन बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आहे तर 2.13 बिटला जाऊन त्याच ऑप्शनमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आणि सिम्पली त्याच ऑप्शनमध्ये जाऊन प्रत्येक बिटला तुम्हाला हे जे ते आपल्याला पेस्ट करून घ्यायचं। तर मी ते पटापट तुम्हाला पेस्ट करून दाखवतो। तर अशा पद्धतीने तुम्ही पेस्ट करून घ्यायचं भावानो, तुम्हाला जिथपर्यंत हवा आहे तिथपर्यंत तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं। तर आपला इथपर्यंत झालेलं आहे, तर आपल्याला सिम्पली 11.4 पेस्ट करून घ्यायचं। पेस्ट करून झाल्यानंतर भावानो सिम्पली बॅक यायचं। बॅक आल्यानंतर आपल्या शेकीपट प्रोजेक्टमध्ये यायचं आणि तुम्हाला जे ते अशा पद्धतीने जे ते आपल्या लेअर दिसत असतील भावानो मी इथे तुम्हाला दाखवून देतो। तर सिम्पली 4 लेअर दिसत आहेत भावानो तुम्हाला। 4 लेअरवरती अशा पद्धतीने लॉन्ग प्रेस धरून आपल्याला कॉपी लेअरचे ऑप्शन देऊन 4 लेअर येते आपल्याला कॉपी करायच्या। कॉपी आल्यानंतर भावानो आपल्याला आपल्या मेन बिटमार प्रोजेक्टमध्ये यायचं। मेन बिटमार प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीने पेस्ट करून द्यायचं। बघू शकता भावानो अशा पद्धतीचा आपल्या व्हिडिओला HDRमध्ये लुक आलेला आहे। तर किती खतरनाक प्रकारे आपला स्टेटस झाला आहे। तर तुम्हाला जराही स्टेटस आवडलं तर आपल्याला व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनल जे नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर भावानो अशाच पद्धतीने बघू शकता खतरनाक प्रकारचे व्हिडिओ आपण बनवत असतो। तर आता जे ते तुम्हाला एक काम करायचं भावानो, आपल्याला जे ते
तुमच्या स्वतःचे इंस्टाग्रामचे लोगो व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचे भावना। तर ऍड करून झाल्यानंतर आपल्याला सिंपली शेवच्या ऑप्शनमध्ये दाबायचं आणि शेवच्या ऑप्शनमध्ये दाबल्यानंतर एक्सपोर्ट विथ बटणावरती टच करायचा आणि फुल एचडीमध्ये आपल्या गाडीत आजचा स्टेटस जे आहे ते शेव होऊन जाईल। तर भावना आजचा स्टेटस तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नका सांगा आणि चॅनल जे नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करून टाका। तर भावना असेच नवीन आणि खतरनाक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळणार आहे। तर भावना आजच्या व्हिडिओ तुम्हाला भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।